गावातील एक जुने जनते खेळाडू मधुकरजी काळेकर यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल, विनंती करतोय. या आपण उत्तमजी जामगर यांच्या शुभ हस्ते मधुकरजी काळेकर यांचा सन्मान करण्यात येईल. या आपण मधुवर दादा एक चांगले खेळाडू होऊन गेले ते देखील. उत्तम जी जामगर यांच्या शुभ हस्ते मधुकर जी काळेकर यांचा सन्मान करण्यात येतोय. मानाची भगवी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करेल की आपण आपला सन्मान झाल्यावर आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आदराने आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. कारण मॅच मात्र आता बिग फाईट मॅच असणार आहे. शेलू विपक्ष माळेगाव, एकीकडे गुरु इलेव्हन शेलू तर दुसरीकडे स्वर्गीय अमोल पवार माळेगाव हा संघ. मागच्याच एका टुर्नामेंटमध्ये शेलू आणि माळेगाव हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते आणि त्यावेळी राजेंद्र भोईरने अत्यंत हुशार पद्धतीने खेळ करून शेलू संघाला पराभव केला होता. त्यामुळे आता ठसन क्रिकेट मैदानात बघायला मिळणार आहे. एक ठसन क्रिकेट असणारे काटेकी टक्कर असणारे आणि शेलू संघासाठी बदले की आग असणारे आणि ती घेण्यात आता ते यशस्वी ठरतील का, कारण माळेगाव संघाचे सलामीचे फलंदाज एकीकडे कर्जत तालुक्याचा वंडर बॉय कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने बॅक टू बॅक दोन वेळा मॅन ऑफ दी सिरीज पटकावली तो अमोल भोईर आणि यंदा या वर्षीचा नेरळ परिसर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज अमोल भोईर आणि दुसरीकडे राजेंद्र भोईर या दोन्ही खेळाडूंच्या नावावर मॅन ऑफ दी सिरीज आहे कर्जत प्रीमियर लीगची. माळेगाव संघ जर म्हटला ना तर सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं राजेंद्र भोईर आणि अमोल भोईरचं, कारण हे दोन खेळाडू इतके हुशार आहेत की लहान लहान मुलांना घेऊन खेळतात, मग ते 17 वर्षाचे असोत की 16 वर्षाचे असोत त्यांना ते संधी देतात, त्यांना पदार्पण करतात ते खेळाडू, युवा खेळाडू, आणि चांगली कामगिरी करतात. आता आज या बिर्डोलीच्या मैदानावर या माजी उपसरपंच चषकमध्ये कोणत्या पद्धतीने कामगिरी करतात हे आपल्याला लगेचच कळेल. मॅचला सुरुवात होते, 4 षटकांचा हा सामना असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा पहिलं षटक घेऊन प्रशांत मसने समोर असेल कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली राजेंद्र भोईर आणि नॉन स्ट्राईकला अमोल भोईर. पहिला चेंडू अगदी गतिवान चेंडू होता, खेळून काढलाय मुन्ना पटान चेंडू खाली येईल. एका दाबेने माळेगाव संघाच्या धावांचा श्रीगणेश होतोय. एक चांगली सुरुवात इथे माळेगाव संघाची होत असताना राजेंद्र भोईरच्या बॅटमधून ही एक धाव आली आहे. आता समोर असेल अमोल भोईर, एक चांगला फलंदाज कर्जत तालुक्यातील ज्याने अनेक सारी मैदानं गाजवली आहेत, मग त्या ओपनच्या मॅचेस असो किंवा 1 गाव 11. बघा चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला दिलेला हा सन्मान. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे आणि तेच दाखवत असताना आपला क्लास दाखवत असताना अमोल भोईर. अमोलला माहित आहे की अजून बरेचसे चेंडू शिल्लक आहेत, या चेंडूवर जर बॅट उचलली असती ना तर क्लीन बॉल झाला असता, पण सावध पवित्रा घेतला, खणून काढलं चेंडूला आणि सन्मान दिला. मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकातील हे पहिलं षटक, पहिलं आणि अंतिम षटक, दोन चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव फळकावर चांगली कामगिरी देखील करतोय ते प्रशांत आपल्या संघासाठी. गुरु इलेव्हन शेलू या संघाकडून सातत्याने खेळणारा हा युवा गोलंदाज प्रशांत. यावेळी खराब चेंडू होता, जेलची संधी मिस केलीये. इथे बॅट्समन कडून रिव्ह्यू आलाय मला वाटतं की हा कमरेच्या वर चेंडू आहे की नाही. आमचे तिसरे पंच शहानिशा करतील, संतोषजी जामगरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, की हा बीमरचा चेंडू आहे की नाही हा बघितलं जाईल आणि त्यानंतर जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. नाही आहे फेअर डिलिव्हरी, ऑनफील्ड पंचांचा जो निर्णय होता तो अगदी अचूक आहे आणि मी कौतुक करेल या दोन्हीही पंचांचं. उन्हाचा तडाखा आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये अचूक निर्णय देत आहेत. चांगली गोलंदाजी करतोय इथे प्रशांत, झेल मात्र कॅरी करता आला नाही भावेशला. ह्यावेळी देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट जकडून ठेवलंय गोलंदाज प्रशांतने अमोल भोईर सारख्या तगड्या फलंदाजाला.
अत्यंत इन फॉर्म टच मध्ये असलेला हा फलंदाज हा खेळाडू मालेगाव संघाचा नेरळ परिसर प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाजचा किताब ज्या खेळाडूने मिळवला तो अमोल भोईर आता स्ट्राइकवर फलंदाजी करतोय आणि समोर त्याच्या समोर दोन हात करत असताना शेलू संघाचा वेगवान गोलंदाज प्रशांत बसणे जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवर एक दबावल्यानंतर तीन चेंडू निर्धाव टाकले होते प्रशांतने त्यानंतर व्यवस्थित चेंडूला रीड केलं आणि अगदी गॅप मध्ये हा फटका खेळून काढला अमोर भोईरने चार धावांसाठी चौकार आता लास्ट बॉल टू गो मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाच धावा धावफळकावर गुरुनाथ मसने चांगली कामगिरी करतोय डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळतील व्हाइट प्लस वन टिचून मारा करत होता प्रशांत इथे कुठेतरी डिचा भरकटला चौकार आल्यानंतर थोडस दडपण आलं मला वाटतं प्रशांतवर वाईट चेंडू टाकला आणि एक धाव देखील असेल म्हणजे या दोन धावा आणि दोन धावींच्या मदतीने सात धावा धावफळकावर एक हळूवार सुरुवात इथे माळेगाव संघाची या माळेगाव संघाला माहिती आहे की प्रशांत चांगला गोलंदाज आहे विकेट टेकर गोलंदाज आहे शेलू संघाचा याच्या षटकामध्ये सात आठ दहा धावा आल्या तरी चालतील पण आपली विकेट टाकायची नाही सावध पवित्रा घेतलाय अमोल भोईर आणि राजेंद्र भोईरने परंतु शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवर विकेट मिळवण्याचा प्रयत्न असेल प्रशांतचा इथे दणका तडाका बनवर भर उन्हामध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा बार षटकार गाजवलं होतं चार चेंडूंवर परंतु शेवटचे जे दोन चेंडू होते ना त्या दोन चेंडूंवर बारा धावा ठोकून काढल्या एक चौकार त्यानंतर व्हाइट प्लस वन आणि हा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार म्हणजे पूर्ण वर पूर्ण ओव्हर मात्र कव्हर केली आहे इथे माळेगाव संघाच्या खेळाडूंनी विकेट देखील टाकली नाहीये आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड एक चांगली सुरुवात केली इथे माळेगाव संघाने कॅल्क्युलेशन क्रिकेट बघायला मिळतं नुसतं येऊन फटकेबाजी करायची आणि विकेट टाकायच्या याला महत्व नाहीये तर कॅल्क्युलेशन क्रिकेट अगदी अचूक पद्धतीने खेळ चाललाय मैदानात एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता निहाल शेकटे ज्या निहालने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तो निहाल आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय यावेळी अमोल भोईर ब्रँड स्ट्रोक भावेश कुमारच्या वरतून हा येतोय षटकार अमोल भोईर असे अनेक फटके त्याच्या बॅट मधून बघायला मिळतील विकेट कमावाव्या लागतील इथे शेलू संघाला ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू जबरदस्त गोलंदाजाचं सगळ्यात मोठं अस्त्र द बेस्ट वेपन इन क्रिकेट इज व्हॉट तर यॉर्कर आणि तो चेंडू होता परंतु त्या चेंडूवर अत्यंत चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलंय हे सगळ्या खेळाडूंना जमत नाही कारण या चेंडूवर दांडी गुल राहिली असते परंतु अमोल भोईरचं कौतुक करावं लागेल सन्मान दिला पुन्हा एकदा निहाल शेकटेला पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू अपील केलंय जोरदार अपील केलंय इथे डायरेक्ट डिटची संधी अत्र गमावली आहे आणि लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव असेल
अपील करण्याच्या नादात मात्र निहाल विसरून गेला, कारण डायरेक्टची संधी होती, अगदी सहजरित्या धावचित झाला असता. चांगलं अपील केलं होतं, परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ आहेत, फेटाळून लावलं अपील पंचांनी. आतापर्यंत तीन चेंडू टाकलेत निहालने. वेगवान चेंडू, वाढव्या बॅटने फटका खेळलाय. अक्षय कारिक चेंडू खाली येईल, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे थोडी जरी चुकी केली तरी लगेच त्याचा परिणाम एका धावेमध्ये होऊ शकतो, रूपांतर त्याचं, कारण दोन्ही खेळाडू अत्यंत चपळ आहेत, अमोल आणि राजेंद्र. फक्त एकच धाव असेल, या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 21 घरात. दुसरं षटक रंगीबतावर असताना चार चेंडूंचा खेळ संपलाय. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज निहाल शेट्टे सज्ज होतोय. ओ हो 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 हो, व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट, एक्स्ट्राऑर्डिनरी चाबुक षटकार. दोन्ही फलंदाज शेलू संघाच्या गोलंदाजांवर चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या या गोलंदाजीवर उंच उंच उत्तुंग षटकार बघायला मिळतात या दोन्ही फलंदाजांकडून. एकदा का स्लॉट मध्ये शेंडू आला की त्याला सरळ पडतात बाजूच्या प्लॉट मध्ये. जबरदस्त फलंदाजी अमोल भोईरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू निहालचा, यावेळी उडवलाय. वीरेंद्र सेवाकची आठवण करू देणारा हा येतोय, आणखी एक दर्जेदार फटका. घरात 33 धावा धावफळकावर जबरदस्त सुरुवात बघायला मिळते माळेगाव संघाकडून. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर तैनात आहेत, आणि जे मुख्य गोलंदाज होते शेलू संघाचे त्या गोलंदाजावर तुटून पडले अमोल भोईर आणि राजेंद्र भोईर. आणि 16.5 सरासरीने धावसंख्या 33 घरात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, विकेट्स मिळवावे लागतील इथे शेलू संघाला. ब्रेक थ्रू द्यावा लागेल मालेगाव संघाला, कारण आता लय मध्ये आले दोन्ही फलंदाज. आतापर्यंत अमोल भोईरच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि राजेंद्र भोईरच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त कामगिरी या दोन्ही खेळाडूंकडून. भावेश कुंभार, ज्या भावेश कुंभारने मागच्या मॅच मध्ये अंतिम षटक हाताळलं होतं, त्याला आता पहिल्यांदा आगेकूच केले कर्णधाराने तिसरं षटक घेऊन. भावेश कुंभार समोर असेल राजेंद्र भोईर. फसवा चेंडू, एलिव्हेशन विथ डिस्टन्स क्लिअर स्ट्रेट डाऊन द विकेट, हा येतोय षटकार. परंतु त्या चेंडूला ज्या पद्धतीने पिक केलं राजेंद्र भोईरने आणि सरळ फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी, त्याने बघितलं की क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी गॅप मध्ये फटका खेळला होता राजेंद्र भोईरने. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त. ज्या विकेटची गरज होती ती मात्र मैदानात मिळते. राजेंद्र भोईर बॅक टू पॅवेलियन.
तर वांगणी संघाचा कर्णधार आणि तळपे बडबडी संघाचा कर्णधार आपण लगेच जायचं आपण नाणेफेक केली जाईल या पुढचा सामना असेल पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल वांगणी विपक्ष बडबडी ज्या विकेटची गरज होती ती मात्र आता आली आहे धीम्या गतीच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता राजेंद्रने परंतु त्याच चेंडूवर विकेट मिळवले भावेशने शपलवून घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त क्लीन बॉल धन्यवाद या दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड भाई गायकर आणि त्यांच्यासोबत शिवसेना सल्लागार रायगड भरतजी पुढचा फलंदाज खेळपट्टीवर रवाना झालाय आणि या दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड भाई गायकर आणि त्यांच्यासोबत शिवसेना सल्लागार रायगड भरतजी भगत यांचं आगमन झालंय स्वागत आहे त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना शाखा बिरदोले आयोजित माजी उपसरपंच चषक 2022 भव्य दिव्य असं आयोजन आपण बघू शकता अगदी मैदानाच्या चहूबाजूंनी भगवमय वातावरण शिवसेनेची स्पर्धा म्हटली की अगदी दिमाखात आयोजन असतं आणि तेच बघायला मिळालं या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेश दादा कालेकर आणि त्यांचे सहकारी मॅच सुरू आहे ती म्हणजे शेलू विपक्ष माळेगाव या दोन संघांमध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर भावेश कुंभार गोलंदाजी मार्कवर पाचवा चेंडू घेऊन यावेळी उडवलाय अमोल मोहिरने लॉंग ऑनच्या डोक्यावरतून हा येतोय षटकार अमोल भोईर मात्र षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय आपली बॅक टू बॅक तीन षटकार त्यांनी लगावलंय पाहुण्यांचं मात्र स्वागत केलं त्यांनी षटकार हॅट्रिकने कारण आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना सल्लागार रायगड भरतमामा भगत आणि त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख रायगड शिवसेनेचे भाई गायकर यांचं आगमन झालंय आणि त्यांचा अगदी थाटामाटा तिथे सन्मान केला जाईल सन्मान इथे आता तर केलाय षटकार हॅट्रिकने पुढचा चेंडू भावेश कुंभार घेऊन सज्ज होत आहे स्लोअर चेंडू त्याला पिक केलाय ऑन द राईज हा येतोय आणखी एक व्यासपीठाला सलामी देणारा बघवा शिवसेना षटकार करत 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड डीजे मास्टर थोडंसं थांबवेल तुम्हाला मी आता अमोल भोईरच्या बॅट मधून आतापर्यंत मला वाटतं पाच षटकार आलेत आणि आता जे दोन षटकार लगावले पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्या षटकारांसाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड भाई शेठ गायकर यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक आले अमोल भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या अमोलसाठी अफलातून पारी खेळत असताना मैदानावर या आधीच्या मॅच मध्ये राजेंद्र भोईर यांना 42 धावांची नाबाद पारी खेळली होती आणि आता या मॅच मध्ये अमोल भोईर तुटून पडलाय शेलू संघाच्या या गोलंदाजावर काटेकी टक्कर बघायला मिळेल कारण शेलू संघाचा विचार आपण केला तर त्यांची देखील फलंदाजी खूप चांगली आहे तीन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या 52 घरात शेवटचा डेथ ओव्हर षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कर रजत मसने कमबॅक करावं लागेल त्यावेळी रजत मसनेला माजी ग्रामपंचायतीचे सदस्य मालेगावचे योगेशजी भोईर यांचं देखील आगमन झालंय त्यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे शिवसेना शाखा बिरदोले आणि ओमकार क्रिकेट संघ बिरदोले आयोजित माजी उपसरपंच चषक 2022 पहिला चेंडू रजतचा कलात्मक फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य
चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, रन्स मिळतील. खेळ शिल्लक आणि 56 धावा धावफळकावर, लास्ट 5 बॉल टू गो. या 5 चेंडू मध्ये कमबॅक करावा लागेल शेलू संघाला, अजूनही वेळ गेली नाहीये. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी करतात मालेगाव संघाचे हे फलंदाज, आतापर्यंत फक्त 2 गडी माघारी परतलेत मालेगाव संघाचे राजेंद्र आणि हर्षदच्या स्वरूपात. आता किशोर आणि अमोल अशी जोडी खेळत असताना मालेगाव संघासाठी. पुढचा चेंडू रजतचा, आडव्या बॅटने खेळायचा होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेगवान चेंडू होता बाईच्या स्वरूपात. ही एक धाव असेल, या एका धावेने 57 धावा धावफळकावर. या दरम्यान योगेशजी भोईर यांच्याकडून जर 2 षटकार लगावले अमोल भोईरने तर रोख 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ऑलरेडी अमोलला 1 500 रुपयांचं पारितोषिक मिळालंय भाई शेठ गायकर यांच्याकडून. अजून 2 षटकार जर लगावले अमोलने तर तब्बल आतापर्यंत त्यांनी 5 षटकार लगावलेत, मला वाटतं 5 षटकार लगावलेत, त्याच्या बॅटमधून 5 षटकार आलेत. फटका तर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे भावेश कुंभार, स्वतःकडे स्ट्राईक करण्याचा प्रयत्न असेल अमोल भोईरचा. यस, दावचीच्या स्वरूपात किशोर माघारी पडतील, स्ट्राईकवर असेल तो. शिवसेनेचे आपले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं देखील कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे, कारण दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. यावेळी चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर, आणि LBW स्वरूपात माघारी परतावं लागली ते अमोल भोईरला. मात्र अमोल भोईर एकदा जोरदार डायन देतो, स्वागत करायचं आहे. 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले, वेल प्लेड अमोल, एक चांगली पारी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. 4th षटक प्रगतीपथावर, 4 चेंडूंचा खेळ संपलाय, आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी कमबॅक करतोय आता शेलू संघ, धावसंख्येला लगाम लगावत असताना शेलू संघाचे हे गोलंदाज. धावसंख्या तिथेच स्थिगावली, ती म्हणजे 58 घरात. 58 धावा धावफळकावर, 5वा चेंडू घेऊन रजत बसणे पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळी समोर असेल एक नौका फलंदाज मालेगाव संघाचा राजेंद्र. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईटचा इशारा, गणेश कालेकर पंचांच्या भूमिकेत अगदी अचूक कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये थोडस कमबॅक कले केलंय मी म्हणेल शेलू संघाने आता या मॅच मध्ये. 59 धावा धावफळकावर, हे 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर मात्र कुठेतरी कमबॅक केला असेल शेलू संघाने. धीम्या गतीचा चेंडू, 5वा चेंडू, व्हेरिएशन स्विंग अँड मिस अनालिसिस बघायला मिळतं. हे गती परिवर्तन फार महत्वाचं असतं गोलंदाजाकडून, कारण तुम्ही किती वेगाने चेंडू टाकता त्यापेक्षा तुम्ही कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करता हे महत्वाचं असतं. आणि तेच आता बघितलं गोलंदाज रजतने, व्हेरिएशन केलं, धीम्या गतीने चेंडू टाकला आणि हा चेंडू निर्धाव येतो. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू, गतिवान चेंडू होता, स्ट्रेट डाउन द विकेट, चेंडू डांबणार नाही, जाईल वन बाउंस सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफळकावरती येणारे 24 चेंडू, आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असेल.
गुरु इलेवन शेलू या संघाला। या दरम्यान आपण सन्मानाकडे वळणार आहोत, जे मुख्य अतिथी आपल्याकडे इथे उपस्थित झालेत। नक्कीच यस, नक्कीच आपला अमूल्य वेळ देऊन मात्र इथे उपस्थित झालेत ते आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड सन्माननीय भाई शेठ गायकर। मी यांना विनंती करतोय की आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये। आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख भगवानजी जामगरे यांच्या शुभ हस्ते मात्र पाहुण्यांचा सन्मान केला जाईल। अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती। मी कॅमेरामॅनला देखील विनंती करेल की आपण ही क्षणचित्र टिपायची आहे, कारण अगदी वेळात वेळ काढून भाई शेठ गायकर आपल्यापर्यंत इथे उपस्थित झालेत या टूर्नामेंट साठी। शिवसेना शाखा बिर्तोले आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा। उपजिल्हा प्रमुख रायगड यांचा सन्मान इथे केला जातोय मानाची भगवी शाल पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन। नक्कीच आयोजकांकडून देखील विनंती आहे की आपण या आयोजनाबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत। हरकत नाही, त्यानंतर मी विनंती करतोय महेशजी जामगर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते योगेशजी भोईर यांचा सन्मान करायचा आहे। या योगेश दादा आपण या ग्रामपंचायत सदस्य मालेगाव आणि त्यांचा देखील सन्मान केला जाईल योगेशजी भोईर यांचा। एक युवा तरुण तडपदार नेतृत्व आपले प्रमुख पाहुणे मात्र आता रजा घेत आहेत। रायगड जिल्ह्याचे सल्लागार भरतभाई भगत आणि त्यानंतर भाई गायकर हे रजा घेत आहेत। त्या दरम्यान योगेशजी भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। मालेगावचे हे सदस्य ग्रुप ग्रामपंचायतचे आणि त्यांचा शाही सन्मान इथे केला जातोय मानाची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन। शिवसेना शाखा बिर्दोले आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि त्यांचाच माळेगाव हा संघ देखील इथे खेळताना बघायला मिळतोय। योगेश दादा प्रमुख पाहुणे गेलेत, पण तू आम्हाला दोन शब्द सांगायचे या आयोजनाबद्दल, या टूर्नामेंट बद्दल आणि या योगेश दादा बद्दल। हॅलो, शिवसेना शाखा बिर्दोले ओमकार क्रिकेट संघ बिर्दोले यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा क्रिकेटची भरलेली आहे। चार दिवसांची स्पर्धा आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे आणि माझे मित्र बंधू श्री दिनेश कालेकर यांनी मला तशी बोलवलं स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्यांचं मी धन्यवाद बोलतो त्यांना। आणि किसनजी जामगरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवलेली आहे। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व किसनजी जामगरे यांचं राहिलं होतं आणि त्यांनी ह्या बिर्दोले गावासाठी खूप काही केलं आणि करण्याचा प्रयत्नही केलं आणि काहीशा आजारपणाने त्यांचं निधन झालं आणि त्या निधनाच्या नंतर त्यांच्या कुटुंबाला सर्व गावकऱ्यांनी मिळून आणि कुटुंबाने मिळून जे काही आपलं हे दिलं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी बिर्दोले गावचे आणि सर्व जामगरे कुटुंबाचे मी धन्यवाद मानतो। आणि असंच या गावातून क्रिकेटच नाही तर अन्य कुठे कार्यक्रम राबवले जातात ते त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम राबवत राहा। थँक्यू। यस, धन्यवाद योगेश दादा। जाऊया मॅच कडे, येणारे 24 चेंडू आणि 64 धावांची गरज। शेलू संघाचे सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर रवाना। गेम ऑन, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार। अक्षय कारिक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, जमिनीला घरंगळत
चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिजम मध्ये आणि तोपर्यंत पूर्ण होतील त्या दोन धावा. एका धावेने सुरुवात केली होती माळेगाव संघाने आणि आता इथे दोन धावांनी धावांचा श्रीगणेश केलाय शेलू संघाने. चौसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. काटे की टक्कर बघायला मिळेल एकीकडे राजेंद्र भोईर तर दुसरीकडे कुमार पाटील. या दोन खेळाडूंमध्ये सुरू असलेले हे युद्ध. यावेळी स्ट्राईक वर अक्षय कारिक. नॉन स्ट्राईक ला गुरुदा तमसने. अक्षय कारिक चा हा फटका. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. गॅप चेंडू जाईल सीमा पार चौकार. ओहो वाडा वाडा बाबूशाळा स्टाईल ने हा येतोय षटकार. आता मात्र अक्षय खारिक तुटून पडलाय आणि मी कर्णधाराचं कौतुक करेल की त्याने सरळ फलंदाजीला पाठवलं अक्षय खारिकला कारण अत्यंत घातक फलंदाजी शेलू संघाचा. शेलू संघाचा तारादार जेव्हा जेव्हा शेलू संघाला गरज असते मोठ्या फटक्यांची तेव्हा हा फलंदाज मोठे फटके मारत असतो. पहिल्या चेंडूवर दोन धावा आणि त्यानंतर आलेला चौकार आणि षटकार. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करायचा आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा कसा फायदा उचलायचा हे मात्र आता आपण अक्षय खारीकडून शिकायला हवं. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा अक्षयसाठी. इथे बीट केलंय अपील केले खूप सारा अपील केलंय परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ असतील. खेळाडूंना माहित आहे की अत्यंत महत्वाची विकेट आहे यावेळी अक्षय खारिकची. त्या पद्धतीने अपील देखील केली होती परंतु पंच आपल्या जागेवर अगदी स्थिर आहेत तटस्थ आहेत. कम बॅक केले गोलंदाज हर्षलने. पुढचा चेंडू हर्षलचा. ओहो हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हॉट अ कम बॅक. चौकार षटकार आल्यावर प्रेशर असतं गोलंदाजावर परंतु त्या प्रेशर मधून अगदी सहजपणे बाहेर पडत असताना गोलंदाज हर्षल. आतापर्यंत दोन चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव टाकलेत. तीन चेंडूंमध्ये 12 धावा होत्या. आता 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव संख्या तिथेच स्थिगावली आहे ती म्हणजे 12 घरात. 13 धावांनी सुरुवात केली होती माळेगाव संघाने. त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल का शेलू संघ. इथे बॅटची कडा आणि महत्वाचा गडी तंबू मध्ये परततोय. या पुढचा सामना असेल तो म्हणजे वांगणी विपक्ष वडवळी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. एक षटक संपलाय आणि मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना तळपे वडवळी संघाचा कर्णधार आणि वांगणी संघाचा कर्णधार. वांगणी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय. मी विनंती करतोय योगेश दादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. शिवसेना शाखा बिरदोळे आयोजित ही स्पर्धा. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या 12 घरात. आता नाणेफेक केली जाते. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे योगेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. हेड टेल छापा काटा बडवळी आणि वांगणी या दोन संघांमध्ये. यस नाणेफेक जिंकले इथे मला वाटतं वांगणी संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आपण लगेचच वांगणी संघ. या पुढचा सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना. तळपे वडवळी विपक्ष माणिवली या दोन संघांमध्ये. पहिला षटक संपलाय. 12 धावा धाव फळकावर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. 18 चेंडू 52 धावांची गरज असताना इथे गुरुदादा मसणे तंबू मध्ये परततोय.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सेनापती होते मावळे होते ना त्यांची आता आठवण करावी लागेल. तानाजी माळुसरे असतील, कोंडोजी फरजत, बाजीप्रभू देशपांडे, असा एका कोणत्या तरी आता खेळाडूला सगळी धुरा मॅचची उचलावी लागेल आणि एकाकी खिंड लढवावी लागेल. चांगला फटका आला आता इथे. नशिबाची साथ मात्र माळेगाव संघाच्या बाजूने. कुठेतरी दगडाला चेंडू आडला गेला, परंतु तरी देखील चित्याच्या सफाईने दोन धावा सोडून काढल्यात. या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 14 घरात. माळेगाव संघाचा आपण विचार केल्यानंतर एका षटकामध्ये त्यांच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या, त्यानंतर चांगली फटकेबाजी त्यांच्याकडून बघायला मिळाली. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, इथे देखील दोन धावा पूर्ण. या दोन दोन धावा फार महत्वाच्या असतील सेलू संघासाठी, कारण दोन दोन धावांनी संघ पुढे सरकतो. या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य करणारे रघुनाथजी काका मुंडे, कट्टर शिवसैनिक, इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. भावेश कुमार फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक राजेंद्र भोईर स्वतः चेंडू खाली येईल. एका टप्प्याने चेंडूची उचल करेल, फेक करेल आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. 17 धावा धावफळकावर. आता गिअर चेंज करावा लागेल सेलू संघाला. चौथ्या गिअरला किंवा पाचव्या गिअरला फलंदाजी करावी लागेल. तो गिअर तर बदललाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावत पळत आलाय आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या अटेम्प्ट मध्ये झेलला कॅरी करतोय. एक मोठा मासा गळाला बसतोय ती सेलू संघाचा. सचिन संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले तळपे वडवळी संघाला फलंदाजीसाठी. भावेश कुंभार आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे किशोर, दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे कुमार पाटील धावच्या स्वरूपात बाद. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त 19 धावा धावफळकावरती. 4 षटकांमध्ये 64 धावा करायच्या होत्या. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायचे 45 धावा. पहिला चेंडू रजत मसने, वॉटर स्ट्रोक, संघर्षमय षटकार.
बारा चेंडू मध्ये 45 धावांची गरज असताना षटकार आला रजतच्या बॅट मधून. आता उर्वरित 11 चेंडू 39 धावांची गरज. आणखी एक तडाखा भर उन्हामध्ये भर दिवसात तारे दाखवताना रजत बसणे. जसं गाणं वाजतंय शिवरायांचं तशी मात्र आता रजतची बॅट तळपते. षटकारांची गरज आहे आणि ते षटकार मात्र येत आहेत. या रजतचा आपण विचार केला तर बऱ्याच वेळाने एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारून संघाला विजय मिळवून दिलाय. आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्यात 33. म्हणजे तुम्हाला 6 षटकार मारायचे 10 चेंडूमध्ये असंच पकडून चला. एका बाजूला भावेश कुंभारे आणि स्ट्राईकवर रजत मसने. गोलंदाजी मार्कवर राजेंद्र भोईर. पहिल्याच दोन चेंडूंवर दोन षटकार लगावलेत रजतने. तिसरा षटकार देखील रजतच्या बॅट मधून येईल का याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे मैदान आणि इथे षटकार मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राजेंद्र भोईर. चांगला प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल राजेंद्रचं कारण भरभक्कम शरीर यष्टी घेऊन इतकं धावून झेल कव्हर करणं आणि कॅरी करणं म्हणजे खूप कठीण होतं. तो प्रयत्न राजेंद्र भोईरने केला. झेल सुटला. दोन धावा मिळाल्या. या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते 33 घरात. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावा करायचे शेलू संघाला. नऊ चेंडू 31 धावा आणि ऑन द राईज ऑन द टॉच एलिव्हेशन विथ डिस्टन्स क्लिअर हाय तो संघर्षमय षटकार. रजत बसण्याच्या 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. महत्वाचा चेंडू या देखील वेळी पिक केले चेंडूला आणि उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय वन बाउन्स चौकार. तिने बॅटिंग केली होती अमोल भोईरने. अगदी त्याला तोडीस तोड उत्तर देत इथे फलंदाजी करतोय रजत मसने. टिट फॉर टॅट जशास तसं प्रतिउत्तर. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा चेंडू निर्धाव आला तर सामना झुकेल माळेगाव संघाच्या बाजूने आणि या चेंडूवर जर चौका षटकार आला तर आगेकूच करेल इथे शेलू संघ. 7 चेंडू 21 धावा. गॅप मध्ये खेळलाय वन बाउंस सीमा पार रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. आता येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. महामुकाबला बिग फाईट मॅच चुरशीची मॅच. मी मागाशीच उल्लेख केला होता की याच ग्राउंडवर याच्या पूर्वीच्या टुर्नामेंट मध्ये शेलू आणि माळेगाव हा सामना रंगला होता आणि त्याच्यामध्ये माळेगाव संघ जिंकला होता. इथे काटे की टक्कर बदले की आग बघायला मिळते. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. ड्रिंक्स घेऊन जायचंय आपण. पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स घेऊन जायचंय आपण. आयकॉन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। वळूया मैदानाकडे। शेवटच्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या 17। सहा चेंडू 17 धावा। माळेगाव की शेलू, शेलू की माळेगाव। गोलंदाजी मार्कवर चौथा षटक घेऊन आकाश, समोर असेल भावेश कुमार। नॉन स्ट्राइकला ज्याने आक्रमक फलंदाजी केली तो रजत बसणे। तीन षटकार मारायचे या सहा चेंडू मध्ये। कोणता संघ जिंकेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष। अत्यंत चुरशीची मॅच मैदानात बघायला मिळते। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, आजचा हा अंतिम दिवस आणि चांगल्या मॅचेस बघायला मिळतात। गणेश जामगरे आपण कुठे असाल तर यायचं व्यासपीठावर। गणेश जामगरे, आकाश सज्ज होते गोलंदाजी मार्गवर। प्रत्येक निर्धाव चेंडू आता मॅच मध्ये रंगत आणणार आहे। पहिला चेंडू फटका तर केसला आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। रिव्ह्यू घेतलाय पंचांनी, दोन्ही खेळाडू क्रॉस झालेत की नाही ते बघायचे। यस, तिसऱ्या पंचाचा देखील निर्णय आलाय की क्रॉस एक खेळाडू, त्यामुळे भावेश कुंभार हा पडतील। आणि पंचांना देखील विनंती असेल की रिव्ह्यू प्रत्येक कारणासाठी घ्यायचं नाही आहेत अशी आयोजकांची विनंती आहे। फक्त रनआउट साठी रिव्ह्यू असणार, कारण क्रॉस साठी रिव्ह्यू घेणं म्हणजे आता आम्ही देखील संभ्रमात पडलो होतो, परंतु हरकत नाही। जो ऑनफील्ड निर्णय होता त्याच बाजूने देखील निर्णय गेलाय तिसऱ्या पंचांचा। आता स्ट्राईकवर असेल रजत बसणे। येणारे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। पाच चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू। आकाश की रजत, पुढचा चेंडू। यावेळी चांगला चेंडू, कम बॅक केले गोलंदाजाने। एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का रजत? आणि यस, इथे कलेक्शन चुकलंय।
तू मैं नादात या दोन धावा पूर्ण लेख बाईच्या स्वरूपात या दोन धावा असतील। या दोन धावांनी धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 49 घरात। उर्वरित चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज। रजत मसणे हा सामना जिंकू देईल का? जबरदस्त गोलंदाजी, बेतक मारा, टिकट मारा, यॉर्कर आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात रजत मसणे बॅक टू पॅवेलियन। तीन चेंडू आणि 15 धावांची गरज। इथे उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, या एक्स्ट्रा धावा वाचवायच्या तिथे माळेगाव संघाला 50 धावा धावफळकावर पूर्ण। आता तीन चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावा करायचे तर 14। तीन चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे। तीन मोठे फटके मारायचे तिथे आता गुरु 11 शेलू संघाला आणि निहाल शेकटेला। गोलंदाजी चांगली करतोय, आता फलंदाजी चांगली करेल का? काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आकाश, एक नवखुरा गोलंदाज आहे। आणि हेच तर वैशिष्ट्य आहे राजेंद्र भोईरचं की नवा नव्या गोलंदाजांना चान्स देतो, नवीन सितारांना, युवा सितारे ज्यांना आपण म्हणतो आपल्या गावातील, त्यांना संधी देतो आणि त्या संधीचे ते सोनं करतात। काय गोलंदाजी केली आहे यावेळी आकाशने, तो यॉर्कर फार महत्वाचा होता ज्या चेंडूवर रजतची विकेट मिळवली। फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे, आता 99% मात्र आता या मॅचवर ताबा मिळवलाय माळेगाव संघाने। जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली आणि त्याच पद्धतीने बॉलिंग देखील पाठलाग केला होता शेलू संघाने, परंतु कुठेतरी अयशस्वी होत आहे आणि अशा पद्धतीने विजयी होत आहे माळेगाव संघ। कॉंग्रॅच्युलेशन माळेगाव टीम, हार्ड लक शेलू टीम। याच मैदानावर बॅक टू बॅक दोन वेळा मात्र पराभूत केले माळेगाव संघाने शेलू संघाला। या पुढचा सामना असेल आता वांगणी विपक्ष तळपे वडवळी।